नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने कल्याण शहर प्रमुख सचिन वासरे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणमधील भगवा तलाव बाळासाहेब ठाकरे स्मारक जवळ भव्य चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला भिवंडीचे माजी आमदार रुपेश म्हात्रे यांच्यासह शहर प्रमुख सचिन वासरे यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभली. कल्याण मधील जवळजवळ सर्वच शाळांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. यावेळी सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेत विविध सामाजिक प्रबोधनपर महापुरुषांची सुंदर अशी चित्र रेखाटली. यावेळी युवा सेना उपजिल्हा अधिकारी धनंजय कंखरे, जिल्हा सरचिटणीस उदय रकीबे, विधानसभा अधिकारी अभिजित बोले, शहर अधिकारी भूषण तायडे, केतन मुरबाडे, साहिल साठे, सारंग केळकर, इब्राहिम शेख, वैभव वास्कर, अक्षय एखंडे, प्रसाद देवरे, ललित लांडगे, ऋषिकेश गवाणे, मनीष ओक, दुर्गेश पवार, संदीप घुगे, युवती सेनेच्या प्राजक्ता काटकर, विनीता वारंग, सोनाली पष्टे, स्वप्ना चौधरी, मानसी बांगर, आर्या वासरे, प्राजक्ता राऊत, वैष्णवी राक्षे यासह सर्व युवा सेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. शिवसेना आणि युवा सेना दरवर्षी असा कार्यक्रम करत असते. 80% समाजसेवा आणि 20% राजकारण हे शिवसेनेचं सुरुवातीपासून ध्येय धोरण आहे. त्याप्रमाणे सर्व क्षेत्रात म्हणजे सामाजिक कार्यापासून ते विद्यार्थ्यांपासून ते मेडिकल ह्याच्यापर्यंत सर्व ठिकाणी सर्वस्त्रुत समाजसेवा होय या उद्देशाने असे कार्यक्रम आयोजित केले जातात. आता या एवढ्या उन्हामध्ये एवढे 500 वरती विद्यार्थी छोटी छोटी मुलं बसून त्यांनी सहभागी होऊन सहभाग घ्यावा आणि त्यांचं एक अतिशय उत्तम प्रकारे युवा सेनेने नियोजन करून हा कार्यक्रम करणं ही विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी प्रेरणा आहे. धर्मवीर दिघे साहेब आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे दोघंही मोठे कलाकारच होते. हे दिघे साहेबांनी समाजसेवेची मोठी कला जगाला दाखवून दिली. बाळासाहेब तर सर्वश्रुत व्यंगचित्रकार सर्वच प्रकारच्या ज्यांच्याकडे कला होत्या आणि सर्व त्यांनी आपल्या लेखणीने आज जगामध्ये एकमेव हिंदू हृदय सम्राट म्हणून नावारूपास आलेले बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यामुळे त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या दोघांच्या स्मृतिप्रित्यर्थ केलेला हा कार्यक्रम अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे आणि असे उपक्रम सातत्याने होत राहतील याची आम्ही ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज शिवसेना युवा सेनेच्या माध्यमातून एक खूप चांगला उपक्रम गेला की चित्रकला स्पर्धा. त्या चित्रकला स्पर्धेला आम्ही जेव्हा हजेरी लावली तेव्हा आम्ही पाहिलं की फक्त मराठी माणसं नव्हती, ती मराठी मुलं नव्हती, पण याच्यात मुसलमान मुलं होती, याच्यात जैन मुलं होती, याच्यात इतर धर्मातली मुलं पण होती. तर या चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून आपण भारत हा एक एकमेकाचा देश आहे, आपण एक एकताचा संदेश याच्या माध्यमातून दिलेला आहे. आपण बघितलं तर चित्र महाराजांचे पण रेखाटलेले होते, प्रभू रामचंद्र सीतामय्याचे पण होते, आनंदगे साहेबांचे होते, बाळासाहेब ठाकरेंचे होते. तर या माध्यमातून मुलांपर्यंत आपण हे एवढे उत्तुंग व्यक्तिमत्व आहे ते त्यांना पोहोचवलं. तर मला वाटतं युवा सेनेने हा खूप चांगला काम केलेला आहे आणि असेच कार्य ते करत राहावे ही आमची शुभेच्छा त्यांना. धन्यवाद. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या तर्फे आम्ही युवा सेना कल्याण पश्चिमतर्फे धर्मवीर आनंद दिघे साहेब तसेच शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये जवळपास 20 ते 25 शाळांमधून 500-700 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी आपला प्रतिसाद दाखवला. त्यांच्यासोबत त्यांचे पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच कार्यक्रमासोबत आम्ही एक आई एक महाकाव्य प्रशांत मोरे सरांचं एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी सुद्धा खूप साऱ्या नागरिकांनी इथे प्रतिसाद नोंदवला आणि खूप चांगल्या पद्धतीने चांगल्या रीतीने आजचा कार्यक्रम पार पडला. धन्यवाद. स्पर्धा झाली ती अतिशय चांगली झाली आणि प्रचंड प्रतिसाद मिळाला. 500 वरती लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्या जणांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि अतिशय उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक वर्षी दिघे साहेब आणि बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त किंवा ज्याच्यानिमित्त आपल्याला हे करणं प्राप्त आहे, कारण बाळासाहेब स्वतः मुळातच आर्टिस्ट होते आणि त्यांच्या संदर्भामध्ये आपण जर हे चित्रकलेचा स्पर्धा घेतोय तर नक्कीच चांगलं आहे. असा उदंड प्रतिसाद आपल्याला नेहमीच मिळणार आहे. धन्यवाद.
या होते इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात.